हॅलो फ्रेंड्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज म्हणजेच 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या TET परीक्षेतील पेपर क्रमांक 1 इयत्ता 1 ते 5वीची अँसर की आज आपण पाहणार आहोत. माध्यम आहे आपलं मराठी आणि संच घेतलेला आहे मी या ठिकाणी बी. तर आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी व इंग्लिश या विषयांची अँसर की पाहिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयाची अँसर की आपण पाहणार आहोत. आता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामधील क्वेश्चन आहेत 61 ते 90. त्यामधील पहा, पहिला प्रश्न आपण घेऊया 61 क्रमांकाचा. शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा कोणती क्रिया घडते, तर त्यावेळेस समावेशन ही क्रिया घडते. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे म्हटलेलं आहे, तर यामधील योग्य बाब आहे पाठ केलेले सहसा विसरत नाही. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे असं म्हटलेलं आहे, तर यामधील अयोग्य असलेली बाब आहे हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, कारण मंद गतीने अध्ययन करत असले तरी ते मंदबुद्धी विद्यार्थी नसतात, म्हणून हे चुकीचं वाक्य आहे. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तमानाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिली असेल, तर ती GW ऑलपोर्ट यांनी दिलेली आहे. वृक्कस्थ ग्रंथीतून पाजणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो, तर ॲड्रेनलिनचा जर आपल्याला प्रमाण कमी झालं तर व्यक्ती अशक्त दिसते, पर्याय क्रमांक 3. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही म्हटलेला आहे, तर आधुनिक उपपत्तीमध्ये समावेश न होणारी म्हणजे क्षेत्रीय उपपत्ती आहे. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे, तर ही सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे बांदुरा यांची, पर्याय क्रमांक 1. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यामध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत, तर या ठिकाणी चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी हेही बरोबर आहे. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी ही क्षमता असायला हवी. त्यानंतर नीर विवेक बुद्धी निर्माण व्हावी हेही बरोबर आहे आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी हेही बरोबर आहे. म्हणजे चारही बरोबर पर्याय असलेला पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 4 अ ब ग ड सर्व. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे, तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने यांचे हे वैशिष्ट्य आहेत. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही असं म्हटलेलं आहे, तर यामधील योग्य नसलेलं वैशिष्ट्य आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, पर्याय क्रमांक 3. अनुभवाच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच अध्ययन होईल अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे, तर ती गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात, तर पठारावस्था निर्माण होऊ नये यासाठी प्रेरक विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण करायला पाहिजे आणि तिसरा आहे कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि क आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. खालील अध्ययनाची व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता पहा, इथं मन यांची व्याख्या आहे अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यातील सुधारणा आहे, म्हणजे मन यांची जोडी आहे कला. उडवर्थ यांची व्याख्या अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे डला. गेट्स काय म्हणतात, तर अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा, म्हणजे अ. आणि चौथं सिगोल यांनी काय म्हटलेलं आहे अध्ययन आणि अनुभवाश्रित वर्तन बदल होय, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. कड अब
अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीव्र नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते आणि खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी अभिसंधानाचे उदाहरण नसलेला पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3, अध्ययनाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते हे उत्तर आहे. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर अनुवंशाचा हा विविधतेचा नियम आहे. पर्याय क्रमांक 2, मानवी प्राण्याची घडण अनुवंश परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? तर यामध्ये परिस्थितीचा प्रभाव फक्त स्वभाव आणि वृत्ती यांच्यावरच दिसून येतो. पर्याय क्रमांक 1, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन ती जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. यामधील योग्य असलेले विधान आहे. पर्याय क्रमांक 4, संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकर्णरूप व्यापार आहे. त्यानंतर पहा 78 प्रश्न पहा. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणता इंद्रिय भ्रमदोषामुळे होते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर असेल, विशिष्ट मनस्थिती या अवबोधाच्या इंद्रिय भ्रमदोषामुळे निर्माण होते. ज्ञानेंद्रिय उद्दीपक न होता एखाद्या पुराणभावाचे पुनर्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे असं म्हटलेलं आहे. तर वैशिष्ट्य असलेलं प्रतिमेचं आपलं करेक्ट पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. अध्ययनातना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? तर यामध्ये पहा उपक्रम दिले, दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे हाही राबवा, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करून करण्याचा प्रयत्न करावा, वाद्यवादन करून घ्यावे हेही बरोबर आहे, प्रदर्शन मांडणी करून घ्यावी हेही बरोबर आहे. म्हणजे सर्व पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर आहेत, सर्व उपक्रम राबवले पाहिजेत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4, अ ब क ड सर्व. मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळजुळ करणे म्हणजेच डॅश डॅश होय. तर म्हणजे काय? विचार होय. दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते? तर मांजर आडवे जाणे हे काकतालीय न्याय या अडथळ्यामुळे निर्माण होते. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर धारणेबाबतचे योग्य वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक 2, धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यामधील अयोग्य सेंटेन्स आहे, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी हे चुकीचं आहे. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, योग्य अयोग्यमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. तर अयोग्य विधान या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे आंतरिक प्रेरणेबाबत. तर ते आहे पर्याय क्रमांक 3, प्रोत्साहक आंतरिक प्रेरणा आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा 86, स्पीअरमॅन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य आणि विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर यामधील योग्य विधान आहे, पहिलाच पर्याय आहे आपला, प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. स्वतःच्या व इतरांच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणे आणि नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर ही व्याख्या पीटर सेलवी यांनी दिलेली आहे. लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर त्यांच्या योग्य जोड्या असणार आहेत, पहा, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. तर याचं आहे पर्याय क्रमांक 2, हवे हवे संघर्ष. म्हणजे हे पार्टी द्यावीशी वाटते आणि सिनेमा पाहण्याची इच्छाही सोडवत नाही, म्हणून पहिल्याचं आहे ब. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणे ही नको असते.
तर यामधला करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक क, नको नको संघर्ष। आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटते, तर इथं पहिल्यांदा हवे आणि नको म्हणजे पर्याय क्रमांक अ, म्हणजे आपला आन्सर असेल ब क अ पर्याय क्रमांक दोन। परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांग सुटणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय। तर या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे याचं कृतक समर्थन पर्याय क्रमांक चार। दोन अध्ययन उपपदीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यकरण केले तर घडते, ही सामान्यकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली आहे? तर सामान्यकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती ही जड या मानसशास्त्रांची आहे पर्याय क्रमांक तीन। तर अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्र हा विषय सोडलेला आहे, त्याचे आन्सर की पाहिलेले आहेत। तुम्हाला ही आन्सर की योग्य वाटली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यापुढे सब्जेक्ट सोडणार आहोत अंकगणित आणि तेही स्पष्टीकरणासह। त्यासाठी अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर नोटिफिकेशन तात्काळ मिळतील। थँक्यू।